बकरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय येथे शांतता कमिटीची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय शांतता समितीची बैठक गुरुवार दिनांक 13 जून 2024 रोजी पोलीस आयुक्तालय येथे घेण्यात आली. यावेळी माननीय पोलीस आयुक्त राजकुमार साहेब, सर्व पोलीस अधिकारी, DCP, ACP आणि सर्व पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि शांतता समितीचे सदस्य, महापालिका अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीला माननीय पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी आपल्या सूचना व्यक्त करत सांगितलं की 17 जूनला बकरी ईद साजरी होणार असून सर्व लोक शांततापूर्ण सण साजरा करतील आणि समाजात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घ्यावी. या व्यतिरिक्त समाजात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कुठल्याही धर्माच्या जातीच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी आपणच घ्यायला हवी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. महापालिका अधिकारी देखील पाणी पुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनाची त्यांनी हमी दिली. पशुसंवर्धन अधिकारी यांनी जनावरांची अवैध वाहतूक होणार नाही याची अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीला शांतता समितीचे सदस्य, सर्व जाती धर्माचे लोक बहुसंख्येने उपस्थित होते. या प्रसंगी माजी नगरसेवक हारून शेख, मुझमिल शेख, शोएब कडेचूर, अलीम सर, जब्बार प्यारे, नईम मैंदर्गी, अब्दुल सत्तार शेख, इब्राहिम रचवरे, शकील मौलवी, फारूक शेख, जमादार मॅडम यांची उपस्थिती होती. कॅन्डिडेट निवडून आलेले आहे, आम्ही या प्रकारे साजरा करू म्हणून एक विषय होतो आणि त्यावर यांचं उत्तर प्रतिउत्तर जे वाद जे आहे ते एंड ऑफ द डे कॉमन पब्लिकला त्यामुळे फक्त त्रास होणार आहे. जे लोक लढायचे ते त्यांच्या लढाई फक्त ऑनलाईन चालू आहे. यांनी त्यांच्या घरी बसून मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला टाकलं किंवा फेसबुकला टाकलं त्याच्या उत्तर त्यांनी त्यांच्या ऑफिसला बसून त्यांनी उत्तर टाकलं. पण आपलं घरचं पोरं आपलं घरचं मुलगे ते कशासाठी रोडवर येऊन विनाकारण जे इतर कायदा जे म्हटलेलं आहे त्याचं उल्लंघन करून ते आरोपी होणार. सो माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे, आता उद्या एवढ्या शुक्रवार आहे, सर्वजण जुमाला हजर राहणार आहे, त्या दरम्यान आपणही ऐलान करा, आपणही आवाहन करा. सोशल मीडियावर जरा व्यवस्थित ते हँडल करायचं. माझ्या हातात मोबाईल आहे, माझ्याकडे एक सोशल फेसबुक इंस्टाग्राम हँडल आहे, म्हणून काही पण मी टाकणार हे चालणार नाही. आणि आपलं जे सोशल मीडिया सेल जे आहे ते वॉचवर आहे. काल पण एक युवक आहे त्यांनी एक बंदूक हातात घेऊन एक फोटो टाकलं होतं इंस्टाग्रामला, ते आता आणलेले ते म्हणतात ते केली जाईल आणि प्राण्याची कट्टलपूर्व तपासणी करूनच त्याची कुर्बानी करावी असं मी आपणास विनंती करतो. ह्याच्यामध्ये प्रजननक्षम म्हैस जसे प्रजननक्षम वळू गाभण म्हैस इत्यादींची कुर्बानी करतात. ज्या काही स्वॉटर टेम्पररी स्वॉटर आपल्या परमनंट स्वॉटर हाऊस नाही टेम्पररी स्वॉटर हाऊस आपण सोलापूर वाटी या ठिकाणी तयार करत असतो किंवा इतर ठिकाणी मागणीप्रमाणे सदर जिथे महानगरपालिका किंवा नगरपालिका आहेत तयार करते त्यांना लागणारे विभागामार्फत उपलब्ध करून दिलं जातं. यापेक्षा अजून कोणाला काय अडचण असल्यास कृपया सांगावे. धन्यवाद.